नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं परत एकदा माझ्या रुचकर रुचिरामध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला भोपळ्यापासून काल स्वीट डिश कशी बनवायची किंवा भोपळ्यापासून हलवा बनवायचा सांगितला होता. सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रात बहुतांश महिलांचे उपवास असतात आणि हा भोपळा आपल्याला उपवासाला चालतो. तर आज मी ह्या भोपळ्यापासूनच तुम्हाला छान खमंग अशी धपाटे कसे करायचे ती दाखवणार आहे. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे भगरीचं पीठ, वरईचं पीठही म्हणतात त्याला. तर हे मी एक वाटी भगरीचं पीठ घेतले, तोच काशी भोपळा आपण परत एकदा खेसून घेतलेला आहे. थोडासा मी शाबदाना घेतला त्याच्यामध्ये घालायला, चवीपुरतं मीठ, जिरेपूड, चवीपुरतं तिखट आणि चिमटभर हळद. जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर कडीपत्ता चालत असेल तर तुम्ही तो याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि जर तुमच्याकडे भोपळा अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्याऐवजी काकडी, बटाटा किंवा रताळं हे पण खिसून वापरू शकता. तर आता आपण हे सगळे साहित्य एकत्र करून त्याचा एक डो तयार करून घेऊया. आवश्यकतेनुसारच आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपण आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. वरईचं पीठ एक वाटी, किसलेला भोपळा, थोडासा शाबुदाणा, हळद, तिखट, जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ. तर हे सगळं आपण आता एकत्र करून घेणार आहोत आणि आधी सर्व मिक्स करायचं व्यवस्थित, नंतर लागलं तरच पाणी घालायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला घट्ट असा मळून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुमचे कपड्यावर थापटून धपाटे करून घेणार आहोत. आपल्याला कपड्यावर असे धपाटे थापटून घ्यायचे आहेत. आपण आता हे थापटून घेऊया. पाण्याचा हात लावून आपल्याला थापटून घ्यायचे आहे. आपण आता ह्याला असे होल करू तर 4-5 आणि वरतून थोडंसं तेलाचा हात लावायचा. आपण आता तव्यावर टाकून घेऊ. छान खरपूस असं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आपण आता ह्याला दुसऱ्या बाजूने टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता असं छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आता हे दोन्ही बाजूनी आपलं छान असं भाजलेलं आहे. आता आपण याला खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे उपवासाचे धपाटे खाण्यासाठी तयार आहेत. आपण दह्यासोबत हे धपाटे मस्त लागतात. मी दह्यामध्ये थोडं कलरसाठी लाल तिखट टाकलेलं आहे, उगं थोडंसं. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस केल्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.